नमस्कार, सीबीएस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटक येथे नोंदविलेला खोटा गुन्हा रद्द न केल्यास युवक काँग्रेस करणार तीव्र आंदोलन, जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांचा इशारा। पीएम केअर फंड माहिती मागण्याच्या कारणांमुळे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरुद्ध कर्नाटक येथे FIR नोंदविण्याच्या विरोधात केंद्राच्या हुकुमशहा सरकारच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविण्यात आला। ही गोष्ट निश्चितच निंदनीय आहे व प्रत्येक व्यक्तीला घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा अवमान करणारी आहे। म्हणून सदर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा व ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी प्रकाशजी घाडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की गांधी परिवाराने इतके वर्ष देशावरती राज्य केले पण सुडाचे राजकारण कधी केले नाही। मात्र सध्या भाजप सरकार सुडाचे राजकारण करण्यात येत आहे। भाजप सरकारच्या चुकीच्या पद्धतीला विरोध केल्यास खोट्या गुन्ह्यात अडविण्याचे काम सध्या सरकारकडून केले जात आहे। यामुळे एक प्रकारे अशा माध्यमातून विरोध करणाऱ्याला संपविण्याचे राजकारण केले जात आहे। हे खरंच चुकीचे घडत आहे, याचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतो। तसेच सोनिया गांधी यांच्या विरोधात नोंदविलेला खोटा गुन्हा रद्द न केल्यास सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिला आहे। CBS न्यूज साठी चांद शेख, सांगोला, प्रतिनिधी।